नमस्कार मित्रांनो, मी हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केलेला आहे आणि आता तो स्ट्रिक्टली आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे। शासनाच्या आदेशाप्रमाणे आपण सर्व सूचना पाळून लॉकडाऊन चांगल्या प्रकारे पार पाडायचा आहे। या लॉकडाऊन मध्ये जी फक्त इसेन्शियल सर्व्हिसेसच्या गाड्या आहेत, ज्यामध्ये इसेन्शियल सर्व्हिसेसची सामानांची, व्यक्तींची, इक्विपमेंट्सची नेआण करण्यात येते, अशा प्रकारच्या गाड्या यांच्यासाठी आपण वाहतूक सुरू ठेवलेली आहे। परंतु असे आढळून आले की याचा गैरफायदा घेऊन बऱ्याचशा इतर गाड्या ज्या इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये येत नाहीत अशा गाड्यासुद्धा रस्त्यावर आहेत आणि त्यामुळे जो लॉकडाऊनचा इफेक्ट आहे तो थोडा कमी होतोय। आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन केलेलं आहे, वारंवार विनंती केलेली आहे की अशा प्रकारे जोपर्यंत अत्यंत आवश्यक नाही किंवा तुम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत नसाल तर आपण कृपया घरी राहावे, बाहेर निघू नये। परंतु नियमांचा भंग होतोय आणि यासाठी म्हणून आजपासून आम्ही रस्त्यांवर कडक निर्बंध लागू केलेले आहेत, कडक चेकिंग सुरू केलेली आहे। या कडक चेकिंगमुळे टोल नाके आणि नाकाबंदीचे पॉइंट्स जिथे आहेत तिथे त्याच्या मागे ट्रॅफिक जास्त प्रमाणामध्ये जाम होतोय, खोळंबून राहते आणि याचा परिणाम असं होतोय की डॉक्टर्स, मेडिकल हॉस्पिटलमधला स्टाफ, ऑक्सिजनच्या गाड्या आणि मेडिकल इक्विपमेंट्सच्या गाड्या, ॲम्ब्युलन्सेस यासुद्धा या ट्रॅफिक जॅममध्ये अडकून राहत आहेत। तर ह्या प्रॉब्लेमवर मात करण्यासाठी आता आम्ही सेल्फ डिक्लेअर्ड पासेसची योजना सुरू करतोय, जेणेकरून जी वाहने रस्त्यावर येतील त्या वाहन चालकांनी किंवा त्यांच्या मालकांनी ठरवायचं आहे की आपली गाडी आम्ही जे कॅटेगरायझेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये रेड पास, ग्रीन पास आणि येलो पास, या तीन कॅटेगरायझेशनमध्ये आपली गाडी कोणत्या कॅटेगरीमध्ये येते त्याप्रमाणे त्या कलरचा स्टिकर त्या मालकांनी स्वतः किंवा ड्रायव्हरनी त्या गाडीला लावायचा आहे आणि गाडी रस्त्यावर चालवायची आहे। यामध्ये जे तीन कलर आम्ही वापरलेले आहेत सेल्फ स्टिकिंग स्टिकरसाठी, पहिला कलर आहे रेड कलर, लाल रंग। लाल रंगाचं 6 इंचाचं स्टिकर विंडस्क्रीनच्या समोर आणि मागच्या बाजूच्या विंडस्क्रीनवर ड्रायव्हरनी आणि किंवा त्याच्या मालकांनी लावायचं आहे। रेड कलरच्या स्टिकरचा अर्थ आहे की त्या गाडीमध्ये असलेले किंवा प्रवास करणारे व्यक्ती हे डॉक्टर्स आहेत किंवा मेडिकल प्रोफेशनचे आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये काम करणारे स्टाफ आहेत किंवा मेडिकल इक्विपमेंट्स किंवा मेडिकलची साधन सामुग्री किंवा ऑक्सिजन सिलेंडर किंवा ॲम्ब्युलन्सेस अशा प्रकारच्या या गाड्या आहेत आणि त्या रस्त्यावर आहेत। तर रेड कलर हा मेडिकल फॅसिलिटीजसाठी आहे। दुसरा कलर आहे ग्रीन कलर, हिरवा रंग। हिरवा रंगाच्या गाड्या ज्या राहतील, स्टिकर जे राहतील, त्या जे खाद्यपदार्थ आहेत ते व्हेजिटेबल्स असो, फ्रूट्स असो, बेकरी प्रॉडक्ट्स असो, डेअरी प्रॉडक्ट्स असो किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही खाण्यापिण्याच्या वस्तू असो, या गाड्या या ग्रीन कलरचा स्टिकर स्वतःच्या गाडीवर लावतील। आणि तिसरा रंग आहे तो येलो स्टिकर, पिवळा रंग। पिवळा रंगाची गाडी ही ज्या स्टिकर ज्या गाडीवर लागेल त्या गाड्यांमधून ज्या इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत ज्याच्यामध्ये बीएमसी आहे, टेलिफोन डिपार्टमेंट आहे, पोलीस खात्यातील काही व्हेईकल्स असू शकतात,
आणि दुसरी सर्व इसेन्शियल सर्व्हिसेस जी आपल्या लॉकडाऊनच्या ऑर्डरमध्ये नमूद आहेत अशा सर्व डिपार्टमेंटच्या व्हीकल्स इन्क्लुडिंग प्रेस आणि मीडिया हे या पिवळ्या रंगाच्या व्हीकल्स पिवळ्या रंगाचे स्टिकर्स ते वापरू शकते. आता हे स्टिकर्स 6 इंचाचा एक राऊंड आपल्याला कापायचा आहे आणि तो आपल्या समोरच्या काचेवर आणि मागच्या काचेवर तो चिपकवायचा आहे. जे मालक आहेत किंवा ड्रायव्हर आहेत ते स्वतः हे करू शकतात आणि आम्ही पोलिसांमार्फत सुद्धा सगळ्यांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मोफत टोल नाके आणि नाकाबंदीचे पॉइंट इथे सुद्धा आम्ही हे स्टिकर्स सेल्फ स्टिकिंग स्टिकर्स उपलब्ध करून देणार आहोत आणि ते तुम्हाला मोफत देण्यात येतील. तर माझे सगळ्या नागरिकांना विनंती आहे की जोपर्यंत आवश्यक नाही तोपर्यंत घराच्या बाहेर निघू नये आणि जर तुम्ही या 3 कॅटेगरीमध्ये रेड ग्रीन आणि ब्ल्यू या कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्या कॅटेगरीचं स्टिकर आपल्या गाडीवर लावा जेणेकरून तुम्हाला आपल्या वाहनाची ने आण करण्यामध्ये रस्त्यावर सोयीस्कर होईल आणि अननेसेसरी किंवा गरज नसताना इतर वाहने ही रस्त्यावर येतील त्यांच्यावर आम्हाला कारवाई करता येईल. महत्वाची बाब दुसरी ही की कुणीही या योजनेचा गैरफायदा घेऊ नये. ज्या जी वाहने या रेड ग्रीन आणि येलो या कॅटेगरीमध्ये मोडत नाहीत त्यांनी चुकीचं मिसरिप्रेझेंटेशन करून आपल्या गाड्यांवर हे स्टिकर लावू नये कारण त्यांचं सुद्धा सॅम्पल चेकिंग होणार आहे आणि जर असा गैरप्रकार आढळला तर त्यांच्यावर आम्ही चिटिंगचे गुन्हे किंवा इतर कायद्याखाली आम्ही कारवाई करू आणि पुढील कायदेशीर कारवाई त्यांच्यावर होईल. सगळ्या नागरिकांना आवाहन आहे कृपया पोलिसांना सहकार्य करा महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांचं योग्य ते पालन करा आणि लॉकडाऊनचा जो अर्थ आहे लॉकडाऊनचं जे इंटेन्शन आहे ते यशस्वी बनवा. थँक्यू. जय हिंद. जय महाराष्ट्र.